नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण इंट्राडे ट्रेडिंगचं महत्व या विषयावर अधिक माहिती घेत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तुषार भूमकर सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्या अगोदर सरांचा परिचय करून देणारा एक व्हिडिओ देखील आपण पाहूयात नमस्कार शेअर मार्केट विषयी माहिती मिळवण्यासाठी इच्छुक माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो इंट्रा डे ट्रेडिंग मधील तज्ज्ञ व पुणे येथील प्रसिद्ध शेअर मार्केट क्लासेस टेक्निकल ट्रेड संस्थापक श्री तुषार भूमकर सर यांची तुम्हाला ओळख करून देण्यात मला अतिशय आनंद होतोय आज भारतात कुठलंही एज्युकेशन घ्या जॉब मिळणं खूप अवघड झालंय आणि त्यात जागतिक स्तरावरील आलेल्या मंदीमुळे शेअर मार्केट खूप कोसळलाय बेरोजगारी प्रचंड वाढली आहे व वा येथून पुढे सुद्धा वाढत जाणार एमपीएससी किंवा युपीएससी पासून तर इंजिनिअरिंग पर्यंत आणि ग्रॅज्युएशन पासून एमबीए पर्यंत लाखो तरुण जॉबच्या प्रतीक्षेत आहेत कोरोना व्हायरस सारख्या जागतिक संकटामुळे घरातून बाहेर मुश्किल पडण लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि धंदे बंद पडले आहेत व कोरोनाचं संकट अजून बरीच महिने दाट शक्यता आहे अशाही परिस्थितीमध्ये श्री तुषार भूमकर सर यांची टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी ही एकमेव अशी संस्था पुणे येथे कार्यरत आहे जिने अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वरोजगार उपलब्ध करून दिलाय आणि अविरतपणे देत आहेत आर्थिक मंदीतही टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीच्या विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये सुंदर मार्गदर्शन त्यांचा ट्रेडिंगचा हा कोर्स भारतातच नाही तर विदेशातही अनेकांच्या पसंती उतरलाय ऑनलाइन पद्धतीने विविध राज्यातून आणि गावातून लोक त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कमोडिटी ट्रेडिंग मधून पैसे कमावू लागलेत आज पर्यंत साडे बारा विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेतला आणि त्यांच्या कोर्स मध्ये त्यांनी स्वतः डिझाईन केलेले पंधरा कॉपीराईट सब्जेक्ट शिकवले जातात जे संपूर्ण भारतात इतर कुठेही शिकवले जात नाहीत इंट्रा डे आणि कमोडिटी ट्रेड सारखा अतिशय अवघड विषयाला इतर कोणी सहसा शिकवायच्या भानगडीत पडत नाही तेच श्री भूमकर सर लागोपाठ पाच दिवस लाईव्ह मार्केट मध्ये दिवसभर शिकवतात त्यामुळेच संपूर्ण भारतात श्री तुषार भूमकर सर यांची नंबर वन इंट्रा डे ट्रेनर अशी ओळख झाली आहे या सर्व कार्याबद्दल श्री तुषार भूमकर सर यांना विविध स्तरातून अनेक पारितोषिके मिळालेली आहेत तर आत्ताच आपण सरांचा परिचय देखील पाहिला आहे या क्षेत्रामध्ये सर कित्येक वर्ष कार्यरत आहेत आणि या कार्यासाठी सरांना अनेक पुरस्कारांना देखील गौरवण्यात आलं आहे थेट आपण सरांकडूनच याविषयी अधिक माहिती घेऊया सर खरं तर ट्रेडिंगविषयी अनेकांना अनेक, अनेक मनामध्ये प्रश्न असतात मात्र आज कोरोनाच्या काळात रोजगाराचं चा एक चांगलं साधन म्हणून शेअर ट्रेडिंग फायद्याचं आहे असा खरं तर अनेकांचा समज आहे त्यासाठी अनेक, अनेक, अनेक लोक क्लासेस देखील लावतात ट्रेनिंगही घेतात मात्र अनेकांना फायद्याच्या ऐवजी कुठेतरी नुकसान होतं तर यामागची नेमकी कारण काय क्लास सिलेक्ट uh, करण्यासाठी आधी त्या नुसत्या इन्स्टिट्यूट नाव बघून फायदा नाहीये त्या शिकवणाऱ्या जी व्यक्ती आहे त्याचा ह्या क्षेत्रातील अनुभव चेक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे बरेचदा होतं काय की इन्स्टिट्यूटच्या नावाखाली लोक क्लासेस जॉईन करायला जातात आणि जो शिकवणारा व्यक्ती असतो त्याला त्यातला काहीच अनुभव नसतो मग त्या माणसाला जो शिकण्या शिकण्यासाठी तिथे गेलेला आहे त्याला थोडंसं निराश झाल्यासारखं वाटतं त्यानंतर सिलेबस काय आहे ते सुद्धा चेक करून घेणं खूप गरजेचं आहे खूप ठिकाणी असं होतं आहे की गुगलवरच मटेरियल कॉपी करतात आणि मग ट्रेनिंगमध्ये प्रिंट आऊट काढून शिकवायला चालू करतात असं जर झालं तर त्या नॉलेजचं नॉलेजचा काहीच उपयोग नाही आहे त्यानंतर कोर्स ना झाल्यानंतर काय त्याच्यात सपोर्ट सिस्टम जी आहे ती कशी काम करते ती त्या ठिकाणची हे सुद्धा चेक करणं खूप गरजेचं ठीक आहे हे जर चेक करून माहिती घेऊन जर आपण उतरलो तर फायदा होणार आहे नाही तर काय होतं की नुसती जाहिरात पाहून जर आपण तो गेलो ट्रेनिंग जॉईन करायसाठी तर त्याच्यातून मग नुकसानच हाताला लागणार आहे अगदी त्यामुळे केवळ जाहिरात न पाहता आपण जिथून माहिती घेतोय तो सोर्स किती महत्वाचा आहे आणि आपल्याला देखील योग्य ज्ञान मिळतंय की नाही हे तपासून घेणं तितकंच आहे मात्र रोजगाराचं एक साधन म्हणून खरं तर ट्रेडिंग कडे पाहिलं जातं विद्यार्थ्यांना देखील या क्षेत्रामध्ये येण्यास खूप उत्सुकता असते तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल शेअर मार्केट हे रोजगाराचं एक खूप चांगलं साधन म्हणून काम कर सिलेक्ट करू शकतो आपण तर इथे इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर सुद्धा कमी लागते फार काही भांडवल सुद्धा लागत नाही आहे जॉब शोधायला जायची गरज पडत नाही याच्यामध्ये आपलं कंपनी उभी नाही करायची आहे प्लॅन्ट नाही टाकायचं आहे सॅलरी नाही द्यायची कोणाला स्टाफ नाही ठेवायचा आहे त्यानंतर कुठले कुठल्या वेगवेगळ्या त्याच्यासाठी परवानग्या नाही काढायच्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने इथं आपण क्विक काम चालू करू शकतो आणि इमिजिएट त्याच्यातून इनकम आपलं स्टा स्टार्ट होऊ शकतं करोनाच्या काळात जसा अनुभव आला लोकांना लॉकडाऊनचा की घरात बसायला लागलं होतं तर ह्याच्यासाठी साठी आपलं घरात बसून सुद्धा काम चालू राहतंय शेअर मार्केटमध्ये कुठे बाहेर जायची गरज पडत नाही सॅटर्डे संडे सुट्ट्या मिळतात गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुट्ट्या मिळत असतात तर बाकीची जी काम आहे सुद्धा आपण करू शकतो पण जसं मी सांगितलं की ट्रेनिंग जॉईन करूनच ह्याच्यात उतरलं पाहिजे आणि ट्रेनिंग जॉईन करताना त्या इन्स्टिट्यूटचा किंवा त्या ट्रेनरचा अनुभव चेक करून मग त्याच्यात आपण जॉईन करून घेतलं पाहिजे अगदीच त्यामुळे ट्रेनिंग घेत असताना देखील आपण जो क्लास लावतोय किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये कन्सल्टन्सीमध्ये आपण जातोय तिथून आपल्याला किती महत्वाची माहिती मिळते आणि त्यानंतर त्या गुंतवणुकीतून आपल्याला नेमका किती फायदा होतोय हे तपासणं महत्वाचं आहे मात्र आजवर अनेक तर वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांना अनेक लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे सध्या आपली जी ट्रेनिंग सुरू आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल सध्या आपले सगळे कोर्सेस ऑनलाईन चालू आहेत आधी ऑफलाईन ट्रेनिंग असायची आमची पाच दिवसाची बॅचेस यायची सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असं त्याचा टाईम असायचा दोन दिवस थिअरी आणि तीन दिवस लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकल असं त्याचा पूर्ण प्रोग्राम होता मग आता लॉकडाऊनमुळे काय झालेलं आहे की क्लासरूम ट्रेनिंग कंडक्ट करणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे तो सगळा सिलेबस ऑफलाईन ट्रेनिंगचा आम्ही ऑनलाईनमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि जसं क्लासरूम ट्रेनिंगमध्ये लोकांना त्याच्यातून सगळा अनुभव मिळतो तो सेम टू सेम अनुभव मी ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये देत असतो आणि ऑल इंडियातून ऑल वर्ल्ड मधून लोक जॉईन करत असतात आणि त्यांना त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतो लवकरच आपले क्लासरूम ट्रेनिंग परत चालू होणार ठीक आहे पण तोपर्यंत तो चार सहा महिने जातील आणि चार, चार सहा महिने वेळ वाया घालवण्यापेक्षा लोकांना सजेस्ट करतो की आता ऑनलाईन अटेंड करा नंतर त्यानंतर परत रिपीट करू शकते ठीक आहे तर लोक जे फुल टाइम ज्याला प्रोफेशनल ट्रेडर व्हायचे खास अशा लोकांसाठी आम्ही डिझाईन केलेला हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायला लागतं तीन स्क्रीनचा सेटअप लावायला लागतो त्याच्यामध्ये पूर्ण बारीक सारीक गोष्टी आमच्या ट्रेनिंगमध्ये कस्टमाइज करून आम्ही क्लायंटला डिझाईन करून देत असतो त्याच्यामध्ये कॅन्डल किती मिनटाची वापरायची कुठले इंडिकेटर सिलेक्ट करायचे त्याचे पॅरामेटर काय असले पाहिजे कुठले स्क्रिप्ट सिलेक्ट करायच्या ठीक आहे त्यानंतर कुठल्या स्क्रिप्टमध्ये काम नाही करायचे मोस्टली आम्ही सजेस्ट करतो लोकांना ट्रेडिंग इंटरडे करण्यासाठी कमोडिटीज का मध्ये कारण कमोडिटी मध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे पैसे कमवून द्यायची ओके इंटरनॅशनल मार्केट आहे जागतिक बाजारपेठ हे इंटरनॅशनल मार्केट मध्ये मा जशी मार्केटमध्ये मा दे मुवमेंट येते वरती जाते किंवा खाली जातं सोने चांदीचे भाव कोरडाईचे भाव वगैरे त्याचा फायदा आपण इंडियामध्ये बसून एमसीएक्स करून घेऊ शकतो आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे आपण सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकतो त्यामुळे घर बसल्या देखील तुम्ही ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि रोजगाराचं देखील एक उत्तम साधन म्हणून खरं तर शेअर ट्रेडिंग कडे पाहिलं जातं स्क्रीनवर तुषार भूमकर सरांचा नंबर देखील आहे तुमच्या मनात या संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात सर ट्रेडिंग बद्दल तर तुम्ही सांगतातच आहे मात्र शेअर ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेनिंग घेणं देखील किती महत्वाचं आहे किती गरजेचं आहे याविषयी काय सांगाल ट्रेनिंग खूपच गरजेचं आहे Uh, बिना माहिती घेता किंवा बिना गायडन्स घेता या मार्केटमध्ये उतरणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं काम आहे आणि खूपदा लोक हेच करत असतात की मोबाईलहून कुठल्या तरी ॲप्लिकेशन डाउनलोड करतात अकाउंट ओपन करतात पैसे ट्रान्सफर करतात डायरेक्ट ट्रेडिंग चाल करायला सुरू करतात तर कधीतरी चुकून प्रॉफिट होतो सुरुवातीला पण नंतर लॉसेस झाले की त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन होऊन जातो आणि असं झालं तर तो माणूस त्या मार्केटला नावा ठेवायला चालू करतो आणि शेअर मार्केटमध्ये जुगार आहे सट्टा आहे असं काहीतरी त्याचा समजून जातो आणि तो चार लोकांकडून हेच ऐकतो त्याच्या स्पष्ट ठीक आहे होतं काय की मोस्टली आपण अशा लोकांच्या संगतीत असतो की जे लॉ जे लोक लॉस करत आहेत ठीक आहे या मार्केटमध्ये नाईन्टी एट पर्सेंट लोक कायम लॉस करतात आणि फक्त टू पर्सेंट लोक प्रॉफिट कमवतात आणि आपण कायम अशा लोकांच्या सांगतीत असतो जे लोक जे लोक लॉस करत आहेत आणि जो प्रॉफिट कमवतोय तो कधी आपल्या संगतीत येतच नाही बसायला त्यामुळे आपलं वाटतं की इथं सगळ्याच लॉस आहेत तर तसं नाही आहे प्रॉपर गायडन्स प्रॉपर नॉलेज घेऊन याच्यामध्ये जर काम केलं तर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये वर्षाला जेवढा इंटरेस्ट मिळतो तेवढा इकडे दिवसाला सुद्धा आपण काढू शकतो कमीत कमी ठीक आहे आणि कसा काढायचा हे आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही शिकवत असतो मध्ये एक वेब सिरीज आली होती स्कॅम नाईन नाईन्टी टू त्याच्यामध्ये खूप चांगला डायलॉग आहे की शेअर मार्केट एक ॲसा कुवा आहे जो, जो पूरे देश की प्यास आणि एक खरंच आहे खरंच जर प्रत्येकाने ह्याच्यामध्ये चा काम चालू केलं तर प्रत्येक जणाला ह्याच्यामध्ये इन्कम कमवायची संधी आहे ठीक आहे आणि हे जर ट्रेडिंग आपण करिअर म्हणून सिलेक्ट केलं तर कुठला नोकरी करायची गरज नाही कुठला धंदा करायची वेगळा गरज नाही ह्याच्यातून सुद्धा आपण करिअर करू शकतो ठीक आहे आणि मग सध्या आमच्याकडे खूप लोक सध्या फुल टाइम ट्रेडिंगमध्ये उतरलेली आहेत आणि जे रोज ट्रेडिंग करतात आणि खूप चांगल्या प्रकारे त्याच्यातून ते प्रॉफिट काढतात अगदीच त्यामुळे गुंतवणूक केल्यानंतर त्यातून नफा निश्चितच होऊ शकतो मात्र तुम्ही जी माहिती देतात त्यातून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य मार्गदर्शन घेणं क्लासेस जरी लावायचे असतील तरी ती कन्सल्टन्सी काय शिकवते आणि त्यातून आपल्याला किती नफा होऊ शकतो हे खरं तर जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे सध्याचा काळ तुमच्या मते ट्रेडिंग करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे याविषयी काय सांगाल Uh, सध्या सुरुवात जर करायची म्हणलं तरीसुद्धा हा काळ सगळ्या उत्तम आहे मी असं सांगेल की कुठलाही वेळ ह्या मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायचं म्हणलं सुरुवात करायची म्हणलं तर तो योग्य आहे चांगला आहे कारण आपण काही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे की शेअर मार्केट पडायची वाट बघायला आणि मग पडल्यानंतर खरेदी केलं किंवा वाढल्यानंतर ती घेतली ते शेअर्स विकून टाकायला पण ट्रेडिंग करणार आहे आणि रोजच्या रोज ट्रेडिंग करणार ठीक आहे इंट्रानेट ट्रेडिंगवरती आम्ही मोस्टली फोकस करत असतो तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय तर थोडक्यात दुकानदारी मग काही लोक शेअर्समध्ये करतात काही लोक निफ्टीमध्ये करतात काही लोक मध्ये करतात काही लोक कमोडिटी करता, करतात काही करन्सी करतात आम्ही मोस्टली सजेस्ट करतो कमोडिटी मार्केट सगळे जे तज्ज्ञ लोक आहेत शांगत, जे सांगतात हे सांगतात की इंटरनेट ट्रेडिंग करू नका त्याच्यात रिस्क खूप जास्त आहे असं मी एकटाच आहे की जो सांगतो की इंटरनेट ट्रेडिंगच करा ठीक आहे आणि काही अडचण आली तर त्याच्यासाठी सपोर्ट द्यायला मी बसलोय सगळे सांगतात कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करू नका मी सांगतो कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करा ठीक आहे आता बाकीचे लोक जे सांगतात ते त्यांचं नॉलेज त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची कुवत याच्याप्रमाणे सांगत असतं मी जे सांगतो ते माझं नॉलेज आणि माझ्या एक्सपिरियन्स ह्याच्यावरती सांगत असतात तर नक्कीच सर तुम्ही ट्रेडिंगबद्दल सांगताय ट्रेडिंग किती महत्वाची आहे मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी आपण जी माहिती घेतोय आपण जे ज्ञान घेतोय ते किती महत्वाचे आहे आणि त्यातून तर आपल्याला फायदा कसा होणार आहे हे खरं तर बघणं तितकंच महत्वाचं आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती तुषार भूमकर सरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकेली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण सद्यस्थितीत इंट्राडेट ट्रेनिंगचं महत्त्व याविषयी अधिक माहिती घेत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तुषार भुंकर सर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगत होते की शेअर ट्रेडिंग कशा प्रकारे करणं महत्त्वाचं आहे आणि त्यातही अनेक ठिकाणी जाहिरात आपण बघतो लोक गुंतवणूक करतात क्लास लावतात पण त्यांना तितकासा फायदा होत नाही मात्र या क्षेत्रात तुम्ही गेले अनेक वर्ष आहात अनेक विद्यार्थ्यांना अनेक लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे तर नेमके आपल्या या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे कन्सल्टन्सीचे स्पेशलिटी काय आहे स्पेशालिटी म्हणजे आमच्या ट्रेनिंगचा मुख्य विषय तो म्हणजे इंटरनेट ट्रेडिंग ते सुद्धा कमोडिटीमध्ये ठीक आहे तर कमोडिटी मी प्रेफर करतो कारण त्याच्यामध्ये आपण जागती बाजारपेठेत काम करत असतो त्याच्यामध्ये मुवमेंट जी येते ही फार मोठी मोठी येत असते त्याच्यामुळे त्याच्यात आपलं प्रॉफिट मिळची ताकद खूप जास्त आहे आणि इंटरनेट ट्रेडिंग हा एक असा विषय की सगळे लोक त्याला खूप घाबरतात ठीक आहे तर त्याची भीती त्या माणसाच्या मनामधून आम्ही काढून टाकतो इंटरनेटमध्ये जे लॉस झालेले त्याची भीती त्याच्यातून काढून टाकत असतो त्याच्यामध्ये आम्ही लाईव्ह ट्रेडिंग शिकवतो त्याच्यामुळं समोर होताना जेव्हा तो बघतो की कसं कसं मार्केट चालते ते त्याच्यात त्याच्यातून त्याला खूप चांगला कॉन्फिडन्स बिल्टअप होऊन जातो आणि ज्याने कधीही ट्रेडिंग केलं नाही असा व्यक्तीसुद्धा ट्रेडिंगमध्ये क का, काम चालू करू शकतो आणि फुल टाईम उतरू शकतो आमचे भरपूर क्लायंट्स आहेत की ज्यांचे टेस्टीमोनलचे ट्रेनिंग झाल्यानंतर लाईव्ह ट्रेनिंग झाल्यानंतरचे टेस्टिमोनचे व्हिडिओज आपले यूट्यूबच्या चॅनलवरती टाकले जवळपास तीनशेहून अधिक ते व्हिडिओज आहेत त्यानंतर आमचा फ्री सेमिनारचा एक व्हिडिओसुद्धा आहे जो युट्यूबवर टाकलेला आहे तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला जर का आमच्या ट्रेनिंग बद्दल जास्त माहिती करून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा से फ्री सेमिनारचा त्याच्यामधून तुम्हाला आमच्या कोर्सेस बद्दल सगळी माहिती मिळून जाईल तुमची जे काही डोक्यामध्ये माइंडमध्ये जे डाऊट असतील ते क्लिअर होऊन जातील आणि इंट्राडेट ट्रेनिंग करून कसा काय आपण खात्रीशीर प्रॉफिट काढू शकतो त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यात डेमो सुद्धा पाहतील तर यूट्यूबवर जाऊन सर्च करा नंबर वन इंट्राडेट ट्रेनर या यावन ठीक आहे स्लाईडवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय म्हणून मेसेज केला तर त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला लिंक येऊन जाईल आणि यूट्यूबवर सर्च करा नंबर वन इंटरडेट ट्रेनर या नावाने तर पहिल्या नंबरला एक तास पस्तीस मिनिटाचा व्हिडिओ दिसतो आणि खाली दुसरं कोणाचं नाव दिसत नाही आणि कोणीच म्हणत नाही की मी शिकवतो म्हणून ठीक आहे तर सगळे सांगतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा मी सांगतो ट्रेडिंग करा तर त्या ट्रेनिंग बद्दल सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये लोकांना मिळून जाईल ठीक आहे ते लोकांनी जवळ पाहावं शेअर ट्रेडिंगबद्दल खरंतर माहिती देत असताना या शेअर ट्रेडिंगचे प्रकार देखील कोणकोणते आहेत आणि यात गुंतवणूक केल्यानंतर फायदा आणि नुकसान दोन्ही गोष्टी खरंतर समोर येतात याबद्दल काय सांगाल Uh, दोन तीन प्रकारे इकडे आपण काम करू शकतो एक म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट दुसरं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि डेटेड ठीक आहे तर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट पूर्वी काही पूर्वीच्या काही प्रॉ पॉप्युलर शेअर्स घेऊन त्याला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष होल्ड ठेवायची आणि कित्येक लोकांच्या बाबतीत असं झालेलं आहे की दहा हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू हजार बाराशे करोड झाली ठीक आहे पण आता तशी परिस्थिती राहिली नाही कारण आता लोकांकडे तेवढा पैसाही नाहीये इन्व्हेस्ट करायसाठी स्पियर आणि तेवढा वेळ पण नाहीये आणि पंधरा वीस वर्ष थांबायची तयारी तर कोणाचीच नाही आधी लोक पाच पाच दिवस जाऊन थिएटर स्टेडियम मध्ये टेस्ट मॅच बघायची ठीक आहे आता ट्वेंटी ट्वेंटीसुद्धा जास्त कोणी बघत नाही फक्त मोबाईलवरती स्कोर चेक करत असतात ठीक आहे पिक्चरसुद्धा तीन मिनट तीन तासाचा निघत नाही आजकाल ठीक आहे तर लोकांना तेवढा वेळ नाही आहे थांबायची तयारी नाही आहे तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटपेक्षा मी लोकांना प्रेफर करतो मोस्टली डे ट्रेडिंग कारण वेळ जशी बदलत चालली आहे तस त्या पद्धतीने आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस आणायला लागतील आणि जो चेंजेस आणणार नाही तो या मार्केटमधून आउटडेटेड होऊन जाईल ठीक आहे तर पूर्वी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असायचा वीस वर्षाचा शॉर्ट टर्म इन्व्हेस्ट असायचा पाच वर्षाचा मग लाँग टर्म झाला दहा वर्षाचा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट झाली तीन वर्षाची मग लाँग टर्म झाला तीन वर्षाचा शॉर्ट टर्म त्याच्यापेक्षा छोटं झाला आजकाल लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही जास्तीत जास्त चार सहा महिन्याची चालते ठीक आहे आणि जस्ट गेल्या वीकमध्येच मार्केटने लाईफ टाईम हाय मारलेला आहे आणि ह्या लेवलला ॲज अ लाँग टर्म इन्व्हेस्टर मार्केटमध्ये एंट्री करणं हे खूप चुकीचं आहे थी, ठीक आहे सगळ्या कोर्सेसमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची हेच शिकवलं जातं तर डे ट्रेडिंग कुणीही कुठल्या कोर्समध्ये सांग शिकवत नाही ठीक आहे तर ह्याची माहिती घेऊन मग लोकांना मी सांगेल की त्या ट्रेनिंग ट्रेनिंगला जॉईन करून घ्या आमच्या ट्रेनिंगमध्ये फक्त डे ट्रेडिंग आणि खास करून कमोडिटीवरती शिकवलं जातं ठीक आहे तर चा वेळेप्रमाणे आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये बदल करत जाणं हे पण खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपण आउटडेटेड होऊन जाऊ पूर्वीच्या काळी लोक शेअर्स खरेदी करायचे त्याचं सर्टिफिकेट तयार होऊन चार सहा महिन्यांनी मग त्यानंतर कन्सेप्ट चेंज झाली लोकांनी एक्सचेंज मध्ये जाऊन बोली लावून सौदे टाकायला चालू केला मग कन्सेप्ट चेंज झाली लोकांनी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे जाऊन बसून ट्रेडिंग चालू केलं मग त्यानंतर परत कन्सेप्ट चेंज झाली लोकांनी बँकेत जाऊन डिमेट अकाउंट ओपन करायला स्टार्ट केलं परत कन्सेप्ट चेंज झाली तर लोकांनी घरी लॅपटॉपवरती किंवा वरती ट्रेडिंग स्टार्ट केलं आजकाल मोबाईलवरनं ट्रेडिंगची फॅशन आली ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस करायला लागतील आणि जो करणार नाही तो या मार्केटमधून आउटडेटेड होऊन जाईल आणि काळाबरोबर अपडेट राहून कसं काम करायचं हे मोस्टली मी ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये माझी स्वतःची मोनोपॉली मी जे शिकवतो ते ऑल इंडियात दुसरं कोणी शिकवत नाही ठीक आहे तर माझे स्वतःचे पंधरा सब्जेक्ट ह्याच्यामध्ये येते इंटर डे ट्रेडिंगवरती मी स्वतः डिझाईन केले तर जवळपास मी दोन हजार चार किंवा पाचपासून ह्या मार्केटमध्ये काम करतोय तर पूर्वीच्या काळी जेव्हा मी ट्रेडिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारी जी जी व्यक्ती आहे ती एकदम हाय क्लास समजली जायची जो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जो जो डे ट्रेडिंग करतो तो एकदम थर्ड क्लास समजला जायचा आता उलटं झालं सगळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे लोक डोक्याला हात लावून बसलेले आहेत आणि जो डे ट्रेडिंग करतोय तोच प्रॉफिट कमवून जातो गुंतवणूक म्हणली की लोक पहिला विचार करतात बँक एफ डीचा किंवा सोनं चांदी खरेदी करण्याचा ठीक आहे तर एफ डीचा इंटरेस्ट रेट जो आहे हा सव्वापाच साडेपाच पर्सेंट राहिलेला आहे फक्त आणि महागाईचा रेट जो आहे तो जवळपास आठ पर्सेंट ते बारा पर्सेंटच्या दरम्यान वाढतो आहे ठीक आहे तर एफ डीचा इंटरेस्ट रेट हा महागाईला कधीच बीट करू शकत नाही सध्याच्या परिस्थितीत आणि थोड्या दिवसामध्ये हा उतरणार अजून हा अडीच पर्सेंट किंवा दोन पर्सेंट वरती येऊन जाईल कारण जपानमध्ये तर एफ वरती इंटरेस्ट पडतात तिकडे बँकेमध्ये पैसे जर ठेवायचे म्हणले तर बँकेला इंटरेस्ट द्यायला लागतो युएसमध्ये मध्ये एफडीचा इंटरेस्ट रेट किंवा बँकेचा सेव्हिंगचा इंटरेस्ट रेट देतो हा एक सव्वा पर्सेंट दीड पर्सेंटच्या आसपास आहे आपल्या इंडियामध्ये सुद्धा थोड्या दिवसात इंटरेस्ट रेट उतरतील ठीक आहे त्यामुळे बँकेत पैसे ठेवून त्या पैशाची सेव्हिंग होत नाहीये त्याची डिव्हॅल्युशन होती नंतर लोक खरेदी करतात सोनं ठीक आहे तर सोनं खरेदी करतानाच मुळात आपण त्याच्यावरती टॅक्स देतो मजुरी देतो दागिने खरेदी करतो जेव्हा विकायला जातो तेव्हा त्या ते त्या ते मजुरीची किंमत जी आहे ती त्याच्यातून मायनस होते किंवा त्याच्यातून घळ झळ कापली जाते आणि माणूस खरेदी करतानाच अशा विचारांनी खरेदी करत असतो की जेव्हा काय अडचणी येईल त्यावेळेला आपण याला विकू आणि अडचण जेव्हा येते तेव्हा सोन्याचा रेट खरेदीपेक्षा कमी झालेला असतो तो विकताना कायम नुकसानही विकत असतो तर सोनं ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे ठीक आहे ती डेड इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे तर त्याच्यापेक्षा लोकांनी जर का थोडं थोडं नॉलेज घेऊन शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली आणि त्याच्यापेक्षा जर चांगलं नॉलेज घेऊन डे ट्रेडिंग चालू केलं तर त्याच्यातून कित्येक चांगल्या पट्टीने आपण रिटर्न्स कमावू हो शकतो इंट्राडे ट्रेडिंग केवळ शिकवलं जात नाही तर त्यातून किती नफा होऊ शकतो आणि लोकांचे देखील काय अनुभव आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षक पाहू शकतात त्यामुळे या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल किंवा या संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर देखील आहे तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात आणि याविषयी अधिक माहिती घेऊ शकतात सर जसं तुम्ही सांगितलं की गुगलवर खरं तर प्रत्येक माहिती असते आपण सर्च केल्यानंतर आपल्याला ती माहिती मिळते मात्र तसं न करता तुम्ही प्रत्येक प्रत्यक्ष नॉलेज देतात आणि त्यातून तर असे अनेक अनुभव आजपर्यंत तुम्हाला आले असतील प्रेक्षक आपल्याला पाहतात आणि हा आवडीचा विषय की मला शेअर ट्रेडिंग करायचं आहे किंवा मला गुंतवणूक करायची आणि यातून मला पैसा मिळवायचा आहे अनेक प्रेक्षक आता तुम्हाला पाहतात तर जाता जाता तुम्ही काय सांगाल लोकांनी कशा प्रकारे गुंतवणूक करावी आणि कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा मार्केट मध्ये करिअर करायचे ट्रेडिंग मध्ये उतरायचे त्या व्यक्तीनी ह्या मार्केटमध्ये सिरियसली काम करणं खूप गरजेचं आहे रोज आठ ते दहा तास वेळ देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सेटअप पूर्ण लावायला लागणार आहे तीन स्क्रीनचा जसा मी सांगत असतो ट्रेनिंगमध्ये वेळ द्यायला लागणार आहे प्रॅक्टिस प्राक्... फार महत्त्वाची आहे रोजचे जर का त्यांनी ही काम ह्या पद्धतीने काम चालू केलं तरच त्याच्यातून त्यातून तो रिझल्ट काढू शकणार आहे नुसतं टाइमपास म्हणून काढणारे त्या त्या व्यक्तींना त्या लोकांना काही रिझल्ट येत नाही आहे मार्केटमधून ठीक तर सिरियसनेस फार इम्पॉर्टंट आहे जेवढ्या सिरियसली काम कराल तेवढ्या लवकर ट्रेडिंगमधनं प्रॉफिट चालू होऊन जाईल आणि तेवढा जास्तीत जास्त प्रॉफिट कमावायला चालू होऊन जाईल ठीक आहे कारण आमच्या कोर्सेसमध्ये जे टॉपिक्स आम्ही शिकवतो ते मोस्ट लोक काय करतात एक मिनी लॉट सिल्वर किंवा एक मोठा लॉट सिल्वर किंवा दोन मोठ लॉट याच्यापर्यंत लिमिटेड काम करतात ठीक आहे पण आमचा जो कोर्स आहे आमचा जो ट्रेनिंग आहे तो ज्याला पुढे जाऊन पंधरा लॉट वीस लॉट 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 काम करायचे ट्रेडिंग करायचे खास अशा लोकांचं ट्रेडिंग केलं तर त्या लेवलच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात ठीक आहे तर ज्याला करिअर करायचे त्यांनी जरूर ह्याचा फायदा घ्यावा ठीक आहे युट्यूबचा था आमचा फ्री सेमिनारचा व्हिडिओ तर नक्की पाहावा थोड्या दिवसात आम्ही लाईव्ह सेमिनार सुद्धा चालू करायच्या विचारत आहोत त्याची सुद्धा माहिती आमच्या नंबरवरती कॉल केला तर त्याच्यातून लोकांना मिळून जाईल तर जसं तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किती गोष्टी महत्त्वाच्या असतात जाहिरातींवर विश्वास न ठेवता प्रत्येक विषय खरं तर तुम्ही डिझाईन केलेले आहेत त्यामध्ये आणि त्यानंतर खरं तर हे नॉलेज तुम्ही इतरांना दिलेलं आज आहे आजपर्यंत हजारो असे लोक असतील ज्यांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि शेअर मधून देखील आपल्याला पैसा कमवता येऊ शकतो केवळ आपल्याला योग्य माहिती आणि योग्य नॉलेज असणं महत्त्वाचं आहे आणि ते नॉलेज या ट्रेनिंगद्वारेच आपल्याला मिळू शकतं आणि हीच खरं तर ट्रेनिंग देण्याचं काम तुषार भूमकर सर करतायत त्यामुळे शेअर ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर देखील आहे तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू, करू शकतात आणि ट्रेडिंगमध्ये खरंतर गुंतवणूक करून अतिशय व्यवस्थित असं यामध्ये देखील करिअर करू, करू शकतात आणि हीच माहिती खरंतर सर आज आपल्याला देतात सर खूप खूप धन्यवाद रोजगाराचं एक नवं साधन खरंतर ट्रेडिंग असू शकतात आणि त्याचे देखील अनेक पैलू आज तुम्ही आम्हाला सांगितलेत यासाठी आपले देखील खूप खूप आभार त्याचबरोबर गुरुकिल्ली वे वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार वेळ संध्याकाळी महाराष्ट्राची महत्वाची खबर देश बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं